Good morning and welcome to everyone. Previous lecture we discussed about the different types of organization and different types of management. Okay, what is the management role? What is the organization role? What is the subdivision of the, for example, general manager, manager work and the other persons? Okay, now today's lecture we start next topic. So what is the organization and what is the type of organization? Firstly, we understand the what is the organization. Any organization is an entity such as a company or any association that consists of one or more people and a specified person. The word is derived from the Greek word organs, meaning instruction of instrument, musical instrument or organ. What is organization? Firstly, we understand the different types of organization and organization depend on its nature of business. Okay, then what is the factor dividing the types of organization? They are size of the organization, nature of the product being manufactured, complexity of the problem being faced. Okay, this is the different types of factor for using a organization. Okay, apan organization ka aste, suppose ekandi sanstha asel, body asel, company asel. ती इंस्टॉल करता असताना एस्टॅब्लिश करता असताना एक बॉडी क्रिएट केली जाते. ती बॉडी क्रिएट केल्यानंतर त्याला सब बॉडीज असतात. मग ज्या बॉडी असते, सपोज फॉर एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चर मध्ये काही टॉपिक्स काही एक्झाम्पल कंडक्ट केले होते की सपोज फॉर एक्झाम्पल डायरेक्टर बॉडी असेल, 5 मेंबर्स डायरेक्टर बॉडी प्रोव्हाइड केली असेल, त्याला सब बॉडी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर नंतर सपोज प्लांट हेड नंतर डिपार्टमेंट मॅनेजर, डिपार्टमेंट दे आर गिवन डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट अँड डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट मॅनेजर ऑल्सो गिवन. ओके, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळे डिपार्टमेंटचे मॅनेजर असतात, त्याला सब कोऑर्डिनेट करण्यासाठी सुपरवायझर असिस्टंट मॅनेजर प्रोव्हाइड केले असतात. ओके, ते आपण त्याला काय म्हणतो, ऑर्गनायझेशन. मग ती ऑर्गनायझेशन ही वेगवेगळ्या प्रकारची असते. दे आर गिव्हन अ डिफरंट डिसाइड ऑफ द टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, मीन्स साईज ऑफ द ऑर्गनायझेशन, नेचर ऑफ द प्रोडक्ट बीन मॅन्युफॅक्चर, कॉम्प्लेक्सिबिटी ऑफ द प्रॉब्लेम बीन फेस. ओके, दिस इज द फॅक्टर. मीन्स काय, की साईज ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑर्गनायझेशन जो असेल. ओके, काही तुम्ही बघितलं असेल की स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात, काही मिडियम स्केल इंडस्ट्री आणि काही लार्ज स्केल इंडस्ट्री असतात. म्हणजे ते काय झालं की ही ऑर्गनायझेशन प्रत्येक फॅक्टरवर डिपेंड असते की स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे की लार्ज किंवा मिडियम, यावर ते ऑर्गनायझेशन बॉडी किंवा टाईप्स हे डिपेंड असतात. नाऊ डिझाईन ऑफ ऑर्गनायझेशन टाईप्स इन्क्लूड लाईन्स ऑफ ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, then coordination among the peoples. Okay, design of organization. Suppose a design organization kas ke liye, suppose they are given some charts. Okay, this is your line organization. Okay, suppose managing director, then the production manager, then plant superintendent, and plant superintendent divided into three types, or shop 1, shop 2, shop 3, A, B, C. okay, ya prakaracha tumcha organization type lines authority is include asta, means responsibility. मॅनेजिंग डायरेक्टर असेल त्याला काय रिस्पॉन्सिबिलिटी दिली असतील, काय ऑथॉरिटी दिली असतील. प्रोडक्शन मॅनेजरला पण काही रिस्पॉन्सिबिलिटी असू शकतात. प्लांट सुपरिटेंडेंट असेल त्याला पण त्या वेगवेगळ्या प्रत्येक पोस्टनुसार प्रत्येकाला क्रायटेरिया डिवाइड केलेला आहे की प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी अँड कोऑर्डिनेशन अँड ऑथॉरिटी ही डिफरंट दिली असते. तेच आपल्याला स्टडी करायचं आहे. ऑल्सो दे आर थ्री कॉमनली नोन फॉर्म ऑफ द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांनी काही पॉईंट्स दिले. सपोज टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, दे आर गिव्हन अ 5 टाइप्स ऑफ organization lines, military or scale organization, line and staff organization. Third is a functional organization, then matrix structure, and then last is a 5 number is project organization. Okay, mang apan baghitla types of organization, baghitla its importance, baghitla factor, baghitli, but apan baghitla ki commonly ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हे 5 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले. मग कोणकोणते असते? लाईन मिलिटरी, लाईन स्टाफ, फंक्शनल, मॅट्रिक्स अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. मग हे 5 फॅक्टर, 5 टाइप हे का डिवाइड केले ते आपण अंडरस्टँड करणार. ओके, फर्स्ट वन इज अ लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन. लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन इज द सिम्पलेस्ट ऑर ओल्डेस्ट फॉर्म ऑफ द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. मीन्स लाईन ऑर्गनायझेशन इज अ वन ऑफ द सिम्पलेस्ट टाइप ऑफ ऑर्गनायझेशन. इट हॅज सिम्पल स्ट्रक्चर, दे आर गिवन इन अ फिगर. ओके, दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हिअर सब कोऑर्डिनेट अँड द सुपरवायझर आर क्लिअरली डिफाईन. ओके, तुम्ही बघितलं की त्यांनी सांगितलं की सिम्पलेस्ट यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे. व्हॉट इज अ लाईन स्ट्रक्चर? लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, तुम्हाला पॉईंट जरी अंडरस्टँड होत नसेल, जी डायग्राम इथे शो केलेली ती फक्त
तुम्ही अंडरस्टँड करायची की लाईन म्हणजे काय, लाईन स्ट्रक्चर. सपोज मॅनेजिंग डायरेक्टर असेल, त्याला काय वर्क प्रोव्हाइड केलेलं असेल, ते वर्क तो प्रोडक्शन मॅनेजरला असेल, प्लांट सुपरिटेंडंट, आणि शॉप ए बी सी. मीन्स शॉप मीन्स फर्स्ट शॉप तुमचा प्रोडक्शन लाईन असू शकतो, सेकंड शॉप आर एन डी डिपार्टमेंट असू शकतो, थर्ड शॉप तुमचा परचेस डिपार्टमेंट असू शकतो, स्टोरेज असू शकतं, म्हणजे मेंटेनन्स डिपार्टमेंट असू शकतो, क्वालिटी डिपार्टमेंट असू शकतो, असे शॉप डिवाइड केले असतात. मग ही लाईन मीन्स मॅनेजिंग डायरेक्टरचं वर्क असेल, तो प्रोडक्शन मॅनेजर त्याच्या अंडर असेल, प्रोडक्शन मॅनेजरच्या अंडर प्लांट सुपरिटेंडंट, त्यानंतर शॉप्स. ओके, अशी एक लाईन सेट केलेली. ओके, लाईन स्ट्रक्चर आपण यालाच काय म्हणू शकतो, लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रत्येक पर्सन, प्रत्येक पोस्ट, प्रत्येक डिपार्टमेंट हे प्रत्येकावर हे रिस्पॉन्सिबिलिटी देऊन तिथे आपण पुट केले. सपोज फॉर एक्झाम्पल स्टुडंट असतील, लाईन जर आपण एक्झाम्पल घेतलं स्टुडंट, स्टुडंट नंतर रिस्पॉन्सिबल कोण असेल, स्टाफ. सपोज स्टाफ नंतर कोण असेल, डिपार्टमेंट, एच ओडी. दे आर गिव्हन डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट ऑल्सो, वेगवेगळे डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंट एच ओडी. एच ओडी नंतर कोण असेल, प्रिन्सिपल सर. प्रिन्सिपल सर नंतर कोण असेल, आपली डायरेक्टर बॉडी. म्हणजे या प्रकारची लाईन्स ही आपण सेट केली, दॅट इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑर्गनायझेशन. ओके, अंडर दिस सिस्टीम ऑथॉरिटी फ्लो डायरेक्टली व्हर्टिकली डाउनवर्ड फ्रॉम द टॉप ऑफ द मॅनेजर, डिफरंट लेवल ऑफ मॅनेजर, सब कॉर्डिनेट. ओके, ही लाईन स्ट्रक्चर कुठून फॉलो केली जाते, फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे इन्स्ट्रक्शन जर डायरेक्टर बॉडीने इन्स्ट्रक्शन सपोज मॅनेजिंग डायरेक्टरला दिले की आपला प्रोडक्ट नवीन स्टार्ट करायचं आहे, त्याची क्वालिटी असेल, त्याचा प्राइस असेल, ते आपल्याला जर तिथे फिक्स करायचं असेल तर ती इन्स्ट्रक्शन डायरेक्टर बॉडी एमडीला देणार, एमडी प्रोडक्शन मॅनेजरला देणार, प्लांट हेडला देणार. हे तीन पर्सन यांच्यामध्ये मीटिंग्स असेल, त्या मीटिंग्समध्ये ते डिस्कशन केलं जाईल, आणि ते डिस्कशन केल्यानंतर प्लांट सुपरिटेंडंटचा रिस्पॉन्सिबिलिटी असेल की प्रत्येक शॉपला हे इन्स्ट्रक्शन हे तिथे दिले गेले पाहिजे, फॉलो केले गेले पाहिजे. ओके, अशी लाईन स्ट्रक्चर असतात. मीन्स डाऊन टू द ऑपरेटिव्ह लेवल ऑफ वर्कर. मीन्स काही इन्स्ट्रक्शन असतील प्रोडक्ट रिलेटेड, ऑर्डर असतील, ते डायरेक्टली थ्रू फ्रॉम द टॉप टू बॉटम. मीन्स मॅनेजिंग डायरेक्टर टू डायरेक्टली शॉप. ओके, म्हणजे डायरेक्टली मॅनेजिंग डायरेक्टर कडून तर शॉपकडे ते फॉलो केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. दॅट इज अ लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन. मीन्स इज इट ऑल्सो कॉल्ड एज अ मिलिटरी ऑर्गनायझेशन ऑर स्केलर. सपोज तुम्हाला विचारलं स्केलर ऑर्गनायझेशन मीन्स व्हॉट इज द मिलिटरी ऑर्गनायझेशन, लाईन, मिलिटरी अँड स्केलर हे एकच टाईप आहे. ओके, लाईन ऑर मिलिटरी ऑर स्केलर म्हटलेलं, अँड म्हटलेले ऑर म्हटलेले, फक्त त्याचं जे नेम असेल हे डिफरंट टाईप्स ऑफ नेम दिलेले आहे. ओके, द मेन बेसिक ऑफ लाईन ऑर्गनायझेशन इज अपॉन रिलेटिव्ह ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक पोस्टला रिस्पॉन्सिबिलिटी आणि ऑथॉरिटी तिथे प्रोव्हाइड केली असते. व्हॉट इज द ऍप्लिकेशन फॉर द लाईन स्ट्रक्चर माय ऑर्गनायझेशन फॉर द स्मॉल बिझनेस, मिलिटरी, ऑटोमेटेड इंडस्ट्री लाईक टेक्सटाईल अँड पेपर. ओके, ही लाईन ऑर्गनायझेशन आपण कुठे यूज करू शकतो. सपोज आपण थर्ड इयर स्टुडंट आहे, आपण पास आउट झाल्यानंतर आपल्याला जो मॅनेजमेंट सब्जेक्ट दिलेला आहे त्यामध्ये 40-50% आपण ज्या कंपनीत वर्क करणार आहे त्या कंपनीच्या म्हणजे जी ऑथॉरिटी असते, काही क्रायटेरिया असतो, तो याच्यामध्ये आपल्याला स्टडीसाठी दिलेला आहे. म्हणजे सपोज लास्ट इयरसाठी यासाठी दिलेला आहे फर्स्ट सेमिस्टरला, की तो आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे कंपनी वर्क करत असताना आपण फॉलो कसं केलं पाहिजे, पॅटर्न कसा असतो, पोस्ट काय असतात, प्रत्येक डिपार्टमेंटचं वर्क काय असतं, ते डिवाईड कसं केलेलं असतं, आणि प्रत्येक इंडस्ट्री कोणकोणत्या टाईप्समध्ये मोडते, आणि त्याच्यासाठी इंडियन ऍक्ट असतात, इंडस्ट्री ऍक्ट असतात, ते कोणकोणते प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, सो लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन ऍप्लिकेशन इज स्मॉल बिझनेस, मिलिटरी, ऑटोमेटेड इंडस्ट्रियल टेक्सटाईल अँड पेपर्स. ओके, द लाईन ऑर्गनायझेशन फॉर एक्झाम्पल कुठे कुठे यूज केली जाऊ शकते, स्मॉल बिझनेस मीन स्मॉल इंडस्ट्री, मिलिटरी, ऑटोमेटेड इंडस्ट्री लाईक टेक्सटाईल इंडस्ट्री अँड पेपर. ओके, आपण आणि एक्झाम्पल पण घेतलेले, फॉर एक्झाम्पल सपोज आपली डायरेक्टर बॉडी, दॅन प्रिन्सिपल सर, दॅन एच ओडी सर, दॅन स्टाफ अँड दॅन स्टुडंट, म्हणजे एक लाईन असते, त्यालाच आपण लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन म्हणू शकतो. फॉर एकदम अंडरस्टँड साठी आपण हे एक्झाम्पल इथे घेऊ शकतो आणि अंडरस्टँड करू शकतो. ओके, नाऊ ऑल्सो सेल्स मॅनेजर. ओके, दे आर गिव्हन सेल्स मॅनेजर फॉर द डिफरंट डिपार्टमेंट. सपोज एक सेल्स मॅनेजर दिला आहे, सेल्स मॅनेजर आर डिवायडेड थ्री सबस्टाईप, फॉर एक्झाम्पल सेल्स पर्सन ए, सेल्स पर्सन बी, सेल्स पर्सन सी. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया लाईन ऑर्गनायझेशन. सपोज सेल्स डिपार्टमेंट आहे. ओके, सेल्स डिपार्टमेंट जर प्रोव्हाइड केलेलं असेल त्या डिपार्टमेंटसाठी, सपोज तुमचा प्रोडक्ट आहे, ओके, सपोज तुमचं किट आहे, सी एन जी किट असेल, ती कंपनी सी एन जी किट प्रोड्यूस करते, प्रोडक्शन करते, तर ते सी एन जी किटचं मार्केटिंग किंवा ते सी एन जी किटचं जे इन्फॉर्मेशन असेल ते प्रत्येक पीपल पर्यंत, प्रत्येक पर्सन पर्यंत आपल्याला प्रोव्हाइड कसं करेल, त्यासाठी आपण काय बघतो, सेल्स पर्सन.
आपण बघितलं मार्केटमध्ये असेल कुठे असेल ती सेल मार्केटिंग हा एक पॉईंट असतो त्याच्यासाठी सेल पर्सन दिला असं म्हणजे जो नवीन प्रोडक्ट आलेला आहे तो आपल्याला प्रत्येक पर्सन पर्यंत ती इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करायची की मार्केटमध्ये हा प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये हे किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करायची स्पेसिफिकेशन काय असतील त्या डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड करायचं त्यासाठी सेल्स मॅनेजर डिपार्टमेंट असतं ओके मग सेल्स मॅनेजर काय करतो सोबत तीन डिस्ट्रिक्ट असतील आपण नाशिक जिल्हा घेतला औरंगाबाद घेतला किंवा नंदुरबार इकडेचा हे तीन कोणते पण तीन जिल्हे आपण घेतले सपोज आपण कॅपिटल सिटी घेतली मुंबई असेल पुणे असेल किंवा नाशिक हे तीन सिटी घेतलं तर मग सेल्स मॅनेजर काय करतो सपोज त्याचा प्लांट मुंबईत असेल तर तो काय करतो तीन पर्सन जे सेल्स पर्सन असते एबीसी त्यांना ते वर्क डिवाइड करतो एक पर्सनला एक डिस्ट्रिक्ट दिला जातो अदर पर्सनला सेकंड डिस्ट्रिक्ट आणि थर्ड पर्सनला थर्ड डिस्ट्रिक्ट म्हणजे काय होतं वन मंथ मध्ये तीन डिस्ट्रिक्ट मध्ये हा प्रोडक्टचा आपण मार्केटिंग ही प्रत्येक पर्सन पर्यंत पोहोचवू शकतो दॅट इज द लाईन मॅनेजमेंट ओके नाऊ सर्वांना अंडरस्टँड झालं असं लाईन मॅनेजमेंट एक्झाम्पल आपण बघितलं मॅनेजिंग डायरेक्टर प्रोडक्शन मॅनेजर प्लांट हेड अँड अगेन प्लांट सुपरिटेंडेंट डिवाइड डिफरंट टाइप्स ऑफ शॉप फॉर एक्झाम्पल ए बी सी लाईक क्वालिटी डिपार्टमेंट आर एन डी डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट सेल्स डिपार्टमेंट प्रोडक्शन डिपार्टमेंट ओके दे आर गिवन डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट इन इंडस्ट्री नाऊ वी अंडरस्टँड ऑल्सो द वॉट इज द ऍडव्हान्टेज फॉर द लाईन ऑर्गनायझेशन ओके सिम्पली अँड इझी आपण बघितलं सिम्पली आपण कॉलेज रिलेटेड एक्झाम घेतलं डायरेक्टर बॉडी प्रिन्सिपल सर एचओडी सर स्टाफ अँड देन स्टुडंट दिस इज ऑल्सो कॉल्ड द लाईन ऑर्गनायझेशन ओके सिम्पली अँड इझी फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल स्ट्रक्चर अँड इझी टू एक्सपांड ऑर कॉन्टॅक्ट आपण बघितलं सिम्पल स्ट्रक्चर आहे ते इझी आपण एक्सपांड करू शकतो आपण जसं प्रोजेक्ट ग्रुप अलॉट करतो अलॉट केल्यानंतर प्रत्येक स्टुडंटला आपण एक वर्क डिवाइड करून देतो त्या प्रकारची लाईन ऑर्गनायझेशन असते नाव इझी ऍडिशन अँड रिमूवल ऑफ मेंबर ओके प्रत्येक डिपार्टमेंट इझी आपण ऍड करू शकतो आणि त्या डिपार्टमेंटला रिमूव्ह पण करू शकतो ओके देन क्लिअर अँड सिम्पल डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी इझी कम्युनिकेशन अमंग एम्प्लॉई यामुळे काय होतं बघा इथे दिलेले पॉईंट सपोज फोर पॉईंट से दॅट द क्लिअर अँड सिम्पली डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी क्लिअर केलेलं आहे की सपोज सब्जेक्ट रिलेटेड आपण एक्झाम्पल कॉलेज घेतलं सब्जेक्ट रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर आपण कोणाकडे तो कॉन्टॅक्ट करणार सब्जेक्ट टीचरकडे डायरेक्टली आपण एचओडी किंवा डायरेक्टली प्रिन्सिपल सरांकडे कॉन्टॅक्ट करणार नाही दॅट इज अ मेन ऍडव्हान्टेज म्हणजे सपोज प्रॉब्लेम क्रिएट झाला तो कशा रिलेटेड झाला सब्जेक्ट रिलेटेड सपोज क्युरी असतील काही क्वेश्चन असतील किंवा काही टॉपिक अंडरस्टँड नाही झाले तर ते आपण पहिलं फॉलो केलं पाहिजे की सब्जेक्ट टीचरला आणि सब्जेक्ट टीचरला त्या गोष्टी आपण सांगितलं पाहिजे ओके त्यानंतर सब्जेक्ट टीचरने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपण कोणाकडे गेलं पाहिजे एचओडी सर देन प्रिन्सिपल तसंच कंपनीमध्ये ओके कंपनीमध्ये पण असंच ते काही इन्स्ट्रक्शन असतात आणि डिव्हिजन असतात सपोज काही प्रोडक्टचा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर शॉपवरचा वर्कर कोणाला फॉलो करणार डायरेक्टली इन्फॉर्म कोणाला करणार प्लांट सुपरिटेंडेंटना सपोज प्लांट सुपरिटेंडेंट ऍक्शन नाही घेतली तर डायरेक्टली कोणाला इन्फॉर्म करणार फॉर प्रोडक्शन मॅनेजर म्हणजे एक फ्लो असतो त्या फ्लोनुसार आपल्याला क्लिअरली अँड सिम्पली डिव्हिजन ऑफ वर्क तिथे करावं लागतं इझी कम्युनिकेशन अमंग एम्प्लॉई आपले जे एम्प्लॉय असतील किंवा स्टाफ असेल स्टाफ आणि स्टुडंट मध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे ते इम्पॉर्टन्स आहे त्याचप्रमाणे फॉर इन इंडस्ट्री ऑल्सो इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट सुपरिटेंडेंट अँड एम्प्लॉईज इझी कम्युनिकेशन अमंग विथ ओके ऑलमोस्ट नो कन्फ्युजन ओके कन्फ्युजन सपोज प्रोडक्ट रिलेटेड प्रोडक्शन लाईन रिलेटेड काही कन्फ्युजन असतील तर सुपरिटेंडेंटचं सुपरवायझरचं हे ड्युटी असती ऑथॉरिटी असती रिस्पॉन्सिबिलिटी असती की त्या पर्सनला ओके दे आर गिवन ऑलमोस्ट नो कन्फ्युजन बिटवीन द सुपरवायझर अँड वर्कर दॅन नेक्स्ट पॉईंट वर्किंग स्पीड इज फास्ट यामुळे काय होतं प्रत्येक वर्क डिवाइड केल्यामुळे ते वर्किंग स्पीड असतं ते ऑलवेज इन्क्रीज अँड फास्ट असतं हाय डिग्री ऑफ डिसिप्लिन त्यामुळे काय डिसिप्लिन हे फॉलो केलं दॅट इज द मेन ऍडव्हान्टेज ऑफ द लाईन ऑर्गनायझेशन दॅन व्हॉट इज द डिसऍडव्हान्टेज निग्लेक्ट एरिया ऑफ स्पेशलायझेशन ऑफ एम्प्लॉय सपोज डिसएडवांटेज निग्लेक्ट एरिया सपोज वर्कर आहे वर्कर मध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर वर्करने त्याच्या सुपरवायझरला इन्फॉर्म केलं पाहिजे बट समटाईम वर्कर डायरेक्टली इन्फॉर्म टू द प्रोडक्शन मॅनेजर म्हणजे प्लांट हेडला सुपरिटेंडेंटला असेल किंवा सुपरवायझरला इन्फॉर्म न करता डायरेक्टली इन्फॉर्म कोणाला करतो प्रोडक्शन मॅनेजर सपोज फॉर एक्झाम्पल आपण कॉलेजचं घेतलं स्टुडंट असेल एखादा सब्जेक्ट पॉईंट जर अंडरस्टँड नाही झाला
तर त्या डिसएडव्हान्टेज काय असतं, काही स्टुडंट सब्जेक्ट टीचरला इन्फॉर्म न करता, एचओडी सरांना इन्फॉर्म न करता डायरेक्टली प्रिन्सिपल सरांना इन्फॉर्म करतात, म्हणजे काय होतं डिसएडव्हान्टेज मध्ये मोडतं, कारण की आपण एक लाईन सेट केलेली फर्स्ट स्टाफ दॅन एचओडी दॅन प्रिन्सिपल असं एक लाईन असते, त्या थ्रूच आपण फॉलो केलं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये पण तेच असतं, प्रॉब्लेम असेल तर तिथे सुपरवायझर दॅन सुपरिटेंडंट दॅन प्रोडक्शन मॅनेजर दॅन मॅनेजिंग डायरेक्टर, ओके, हे फॉलो केले. त्याच्या निग्लेक्ट एरिया ऑफ द स्पेशलिस्ट ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे जे प्रॉब्लेम असते ते सुपरवायझरला सांगायची, एम्प्लॉय डायरेक्टली प्रोडक्शन मॅनेजरला सांगा, दॅट इज अ निग्लेक्ट एरिया. मे ओव्हरलोड एम्प्लॉईज, हाय स्किल अँड क्वालिफाईड पीपल आर रिक्वायर्ड, त्यामुळे जर क्वालिफाईड पीपल इथे रिक्वायर्ड पाहिजे, त्याला नॉलेज पूर्ण तिथे भेटलं पाहिजे किंवा इम्प्रूव्ह झालं पाहिजे. कॅन नॉट कव्हर द कम्प्लीट रिलेशनशिप, ओके, वर्कर अँड सुपरिटेंडंट मध्ये रिलेशनशिप पाहिजे, पण ते एक लिमिटेशन पर्यंत, कॉर्डिनेशन पर्यंत इम्पॉर्टंट. बट जास्त लिमिटेशन जर आपण क्रॉस केले तर व जो एम्प्लॉय असेल तो सुपरिटेंडंट असेल किंवा अदर पर्सन असेल, त्याचे कोणतेही इन्स्ट्रक्शन फॉलो करत नाही, दॅट इज द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ कॅन नॉट बी कव्हर द कम्प्लीटेड रिलेशनशिप. ओके, नाउ नेक्स्ट टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन आपण बघितलं. डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन आर गिवन, वी कम्प्लीट द फर्स्ट ऑर्गनायझेशन इज द लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, व्हॉट इज द रोल ऑफ लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, व्हॉट इज द एक्झाम्पल अँड व्हॉट इज द फ्लो चार्ट अँड व्हॉट इज द ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज रिगार्डिंग टू लाईन स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन. नाउ नेक्स्ट टाइप इज अ line and staff organization. Okay, we complete first types, line organization or military or scale organization. Now next type is a line and staff organization. First understand what is the line and staff. Okay, the line organization is a develop step by step to shape as a line and staff organization. Line and staff organization make a combination of line organization with staff department, the help advise the line department. Okay, the kind example, for example, the manager, suppose this is the flow chart of the line and staff organization. Okay, firstly understand the what is the statement. The line and staff organization, many layers of management are created by lines and staff organization, for specifically of line and staff. Specifically line, this is line and staff, this is the different types of staff, is wide number of position are available for the employee. This is a given different types of position for a different department. Also this department divided into subtypes, okay, two subtypes. Also most important department also divided in a four departments, mean four subtypes, okay. Then application of these types are medium scale and large scale industry. आपण बघितलं की लाईन ऑर्गनायझेशन जो फर्स्ट टाईप होता त्याच्यामध्ये आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री, फॉर एक्झाम्पल ऑटोमॅटिक लाईक टेक्सटाईल अँड पेपर इंडस्ट्रीचं ऍप्लिकेशन घेतलं. बट लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन मध्ये मिडियम अँड लार्ज स्केल इंडस्ट्री इन्वॉल्ड असते, म्हणजे आपण लार्ज स्केल आणि जी मिडियम स्केल इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन युज करतो, आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर तिथे आपण काय युज करतो, लाईन ऑर्गनायझेशन युज करतो. ओके, देन यू ऑब्झर्व द डायग्राम, वी कम टू नो दॅट धीस टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन मोस्टली सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग इट्स अलॉय टू अ प्रॉपर स्टाफ अँड मॅनेजमेंट. Also, it is mainly suitable for manufacturing because of advantage that is offer. Okay, आता आपण अंडरस्टँड करूया की जी डायग्राम दिलेली ती काय दिलेली. ओके, सी प्रेसिडेंट, ओके, आपण बघतोय आता लाईन बघितलं तर स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर लाईन ऑर्गनायझेशन युज करणार, मिडियम अँड लार्ज इंडस्ट्री असेल तर आपण लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन युज करणार. मग ते डिवाइड कसं केलेलं आपण बघूया. फर्स्ट गिवन प्रेसिडेंट, डायरेक्टर बॉडीने डायरेक्टली चेअरमन आहे. तुम्ही काही जर इंडस्ट्री बघितलं त्याच्यामध्ये पार्टनरशिप नसते, डायरेक्टर बॉडी नसते, डायरेक्टली प्रेसिडेंट असतो. ओके, म्हणजे मेन होल अँड सोल तो पर्सन असतो त्या कंपनीचा ओनर. नाउ दे आर प्रेसिडेंट डिवाइड फाईव्ह डिपार्टमेंट, व्हाईस प्रेसिडेंट,
डायरेक्टर रिसर्च, डायरेक्टर प्रोडक्शन, डायरेक्टर पब्लिक रिलेशन एंड व्हाइस प्रेसिडेंट. ओके, त्या प्रेसिडेंटनी पाच डिपार्टमेंटचे डायरेक्टर डिवाइड केले. व्हाइस प्रेसिडेंट, डायरेक्टर रिसर्च, डायरेक्टर प्रोडक्शन, डायरेक्टर पब्लिक रिलेशन अँड व्हाइस प्रेसिडेंट. सपोज डायरेक्ट रिसर्च असेल तर आर एन डिपार्टमेंट असू शकतो, प्रोडक्शन असेल तर प्रोडक्शन डिपार्टमेंट असू शकतं, आणि त्या प्रोडक्टचं मार्केटिंग पण असू शकतं. म्हणजे प्रेसिडेंटने काय केले, पाच डिपार्टमेंट डिवाइड केले. ओके, म्हणजे 100% वर्क होतं ते कोणावर डिपेंड केलं. सपोज 20% वर्क व्हाइस प्रेसिडेंट, 20% मध्ये 100% वर्क हे 20% मध्ये डिवाइड केलं. अगेन व्हाइस प्रेसिडेंटने काय केले, दोन डिपार्टमेंट हे प्रोड्यूस केले. फर्स्ट वन इज अ मॅनेजिंग अकाउंटिंग आणि मॅनेजर कॅश कंट्रोल. ओके, व्हाइस प्रेसिडेंट. देन डायरेक्टर रिसर्च जो आहे त्याने कोणतंही डिपार्टमेंट इथे प्रोड्यूस केलेलं नाही, डेव्हलप केले. नाऊ थर्ड डायरेक्टर प्रोडक्शन, दे आर डायरेक्टर प्रोडक्शन डिवाइड थ्री डिपार्टमेंट्स. फॉर एक्झाम्पल मॅनेजर परचेस, मॅनेजर फॅक्टरी, मॅनेजर पर्सनल. ओके, देन अगेन मॅनेजर फॅक्टरी डिवाइड फोर सब डिव्हिजन्स लाईक सुपरवायझर प्रोडक्शन कंट्रोल, सुपरवायझर पार्ट प्रोडक्शन, चीप असेंब्ली, चीप मेंटेनन्स. ओके, देन थर्ड वन इज डायरेक्टर पब्लिक रिलेशन. डायरेक्टर पब्लिक रिलेशन पण कोणताही फॅक्टर हा डिवाइड केलेला आहे. नाऊ लास्ट वन इज अ व्हाइस प्रेसिडेंट ऑल्सो डिवाइड थ्री सब टाइप्स, मॅनेजर डोमेस्टिक सेल्स, मॅनेजर ऍडव्हर्टायझिंग, मॅनेजर सेल्स. ओके, बघा की लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन म्हणजे सपोज 100% वर्क प्रेसिडेंटनी कोणाला डिवाइड केलं, 20%, 20%, 20%, 20%. ओके, म्हणजे प्रत्येक वर्क हे 20% म्हणजे 5% डिवाइड केलं डिपार्टमेंटमध्ये. मग ते 20% वर्क अगेन 10% मध्ये दोन डिपार्टमेंट मध्ये डिवाइड केलं. सपोज डायरेक्टर रिसर्च इथे जर वर्क हे कमी असेल तर व्हाइस प्रेसिडेंट असेल इथे सपोज 50% वर्क डिवाइड केलं, इथे 5% केलं. इथे बघा तुम्ही डायरेक्टर प्रोडक्शन, कारण जर ते प्रोडक्शन युनिट असेल आणि जर लार्ज स्केल इंडस्ट्री असेल तर प्रोडक्शन हे इम्पॉर्टंट असतं. सपोज तुम्ही बघितले जेसीबी, सपोज जेसीबी असेल, इपिरॉक्स, ऍटलस कॉर्प तुम्ही जर बघितले असेल, ते सर्व मायनिंग रिलेटेड बिट्स रेडी करतात, बनवतात, प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल आपण जर लाईन आणि स्टाफ साठी एक्झाम्पल घेतलं, सपोज इपिरॉक्स कंपनी असेल आपल्या नाशिक प्लांटला, इपिरॉक्स कंपनी, तर त्यांचं वर्क काय असतं, जे मायनिंग बीट असतं किंवा कॉम्प्रेसिक मायनिंग बीट म्हणजे जे मायनिंगसाठी जे बीट युज केलेलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेसीबी किंवा पॉकलँड बघितले असेल त्याच्यासाठी काही बीट युज केलेले असतात, किंवा काही लोडर्स असतील ते लोडर युज केलेले असतात. मग त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी हे हाय प्रोडक्शन रेट असतो, कारण त्याचं प्रोडक्शन हे इझी नसतं, मटेरियल त्याच्यावर कॅपॅसिटी जास्त असते, त्यामुळे तिथं प्रोडक्शन हे इम्पॉर्टंट असतं. 80% प्रोडक्शन डिपेंड असतं ते युनिट. ओके, त्यामुळे डायरेक्टर प्रोडक्शन हे तीन टाईप मध्ये डिवाइड केलं. अगेन फॅक्टरी ही फोर टाइप्स मध्ये डिवाइड केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल 40% वर्क कंपनीचं 40-50% वर्क डायरेक्टर प्रोडक्शन डिपेंड असतं, आणि किती 5%, 50%, इथे 5% आणि व्हाइस प्रेसिडेंट वर पण 30% हे डिपेंड असतात. मग असं काय केलं, प्रेसिडेंटने प्रत्येक डिपार्टमेंट हे लाईननुसार, स्टाफनुसार पण लाईन बघितली, पण लाईन बघितली ती लाईन कशी होती, लाईन प्रोडक्शनमध्ये वन वे होती. ओके, वन वे होती म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट कोणावर डिपेंड होतं, प्रत्येक पर्सनवर. पण इथे काय केलेलं बघ, डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स अँड स्टाफ. ओके, आपण इथे बघितले तर डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स असतील आणि प्रत्येक डिपार्टमेंटला स्टाफ. आता व्हाइस प्रेसिडेंट म्हणलं इथे स्टाफ असणार आहे, परत डिवाइड केलं इथे मॅनेजर असेल, कॅश कंट्रोल, प्रत्येक स्टाफ इथे डिवाइड केलेला असेल. ओके, आणि यानुसार प्रत्येक वर्क, सपोज सुपरवायझर प्रोडक्शन इन्फॉर्म करण्याचं काम असेल मॅनेजर फॅक्टरीला, इथे ते कंट्रोल नाही झालं तर तो डायरेक्टली डायरेक्टर प्रोडक्शनला इन्फॉर्म करू शकतो. किंवा तुम्ही हे लाईन जर बघितलं एकमेकाला अटॅच, म्हणजे तीन डिपार्टमेंट वन टाइम हे वर्क करणार आहे. ओके, सेपरेटली वर्क नसेल, त्यानुसार लाईन प्लस स्टाफ, म्हणजे लाईन्स मध्ये अँड प्लस जे स्टाफ असतील, हेड असतील, त्यांच्यामध्ये वर्क हे डिवाइड केलेलं असतं फॉर द ऍप्लिकेशन ऑफ द मिडियम इंडस्ट्री अँड लार्ज स्केल इंडस्ट्री. ओके, म्हणजे मीडियम अँड लार्ज स्केल इंडस्ट्री असेल तर आपल्याला हा फ्लो चार्ट रेफर करावा लागेल, स्केल इंडस्ट्री असेल तर आपल्याला लाईन ऑर्गनायझेशनचा स्टाफ दो चार्ट रेफर करावा लागेल. ओके,
then what is the advantage of line and staff organization? Okay. Suppose expert advice is available from the specialized staff executive. परफेक्ट वर्क डिव्हिजन, नो वर्क ओव्हरलोडिंग. त्यामुळे तुम्ही बघितलं की इथे डिफरंट टाइप्स ऑफ वर्क प्रत्येकाने डिव्हाइड केलेले, म्हणजे जास्त मेंबर जास्त डिपार्टमेंट केले, त्यामुळे जे लोड्स असतील हे लोड कमी प्रमाणात असेल, प्रॉब्लेम क्रिएशन असेल तर लवकर ते वेळेत मिनिमम टाइम मध्ये सॉल्व्ह केलेलं. दॅट इज द मेन बेनिफिट फॉर द वर्क परफेक्ट वर्क डिव्हिजन्स अँड नो वर्क ओव्हरलोडिंग. दॅन लेस वेस्टेज ऑफ मटेरियल मेन्स अँड मशीन अवर्स, त्यामुळे काय होणार आहे प्रोडक्शन रेट हा इन्क्रीज होईल. त्यामुळे Always less wastage of material, men and machine hours. Next point is improve product quality. त्यामुळे प्रत्येक आपण बघितलं प्रत्येक पार्ट हा डिवाइड केलेला आहे प्रत्येक डिपार्टमेंटला, त्यामुळे काय होणार आहे ऑलवेज इम्प्रूव द प्रोडक्ट क्वालिटी. ड्युटीज आर क्लिअर टू इच पर्सन. आता डिपार्टमेंट हे प्रत्येक पर्सन, इथे सपोज हा हेड मॅनेजिंग अकाउंटिंगचा हेड आहे, त्यामुळे काही स्टाफ असणार आहे, त्या स्टाफला प्रत्येक इन्स्ट्रक्शन फॉलो करायला तिथे आपण सांगितलेलं असेल, इन्फॉर्म केले असेल. त्यामुळे काय होणार आहे ऑलवेज ड्युटी आर क्लिअर टू इच पर्सन, प्रत्येक पर्सनला त्याची ड्युटी ही माहीत असणार आहे. सिस्टीम फंक्शन स्मूथली, यामुळे काय सिस्टीम फंक्शन स्मूथली असणार, प्रत्येकाला प्रत्येकाच ओव्हर हे डिवाइड केलं असणार आहे. कॉम्प्लिकेटेड सिस्टीम कॅन बी इम्प्लिमेंटेड, डिफाइंड अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम्स. ओके, दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ द लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज? फर्स्ट पॉइंट, इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट बिकॉज ऑफ इन्क्रीज इन स्टाफ. कारण की सपोज स्मॉल स्केल इंडस्ट्री असल्या तिथे असेल तर लाईन ऑर्गनायझेशन ओके, बट लार्ज जर इंडस्ट्री असेल तर तिथे डिसएडव्हान्टेज काय पॉईंट सांगतो, इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट बिकॉज ऑफ इन्क्रीज इन स्टाफ. जर तिथे प्रोडक्शन रेट हा जास्त असेल तर प्रोडक्शन कॉस्ट जास्त असेल, ऑलवेज आपल्या तिथे स्टाफ जे असतील, स्टाफ हे इथे ऍड करावं लागतील, रिक्वायरमेंट रिक्वायर्ड करावं लागतील. ओके, तिथे प्लेस करावं लागतील. मोर पीपल मोर कन्फ्युजन अँड ब्रेकिंग रुल्स अँड रेग्युलेशन बाय द लाईन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. आपण जर बघितलं क्लासरूम असेल, फॉर एक्झाम्पल क्लासरूम, जर 60 बॅच जर क्लासरूम मध्ये असेल तर ते इझी कंट्रोल होऊ शकते, बट एका क्लासरूम मध्ये 120 स्टुडंट जर असतील अवेलेबल तर तो क्लास कंट्रोल करणं हे डिफिकल्ट असतं. त्यामुळे प्रोडक्शन रेट पण असेल तर प्रोडक्शन जर मिनिमम टाइम मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट डिवाइड करून जर प्रोडक्शन हे जर विदाउट कन्फ्युजन विदाउट ब्रेकिंग रूल्स, म्हणजे मिनिमम पर्सन मध्ये जर ती युनिट चालत असेल वर्क करत असेल तर तिथे कोणत्याही प्रकारचं नो मोर कन्फ्युजन नो ब्रेकिंग रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ लाईन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. त्यामुळे काय प्रॉपरली त्या लाईन्स फॉलो केल्या जातात कमी पर्सन असल्यामुळे. नाऊ अनक्लिअर फंक्शन आर क्रिएट कन्फ्युजन, ॲटिट्यूड ऑफ पीपल कॅन बी कॉज हार्म टू ऑर्गनायझेशन. सपोज डिपार्टमेंट मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटने प्रत्येक पर्सनलचा जो पर्सन असतो त्याचं इंटेन्शन हे वेगवेगळं असतो. काही पर्सन असतात की रुल्स फॉलो करतात, काही पर्सन हे कंपनीचे रुल्स फॉलो करत नाही, प्रॉब्लेम क्रिएट करतात. दे ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू ॲटिट्यूड ऑफ पीपल कॅन कॉज हार्म टू द ऑर्गनायझेशन. त्यामुळे ऑर्गनायझेशनला ऑलवेज डॅमेज किंवा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. दॅन लॉस ऑफ इनिशिएटिव्ह ड्राईव्स अँड द बिकॉज ऑफ द डिपेन्शन्सी अँड द कम्युनिकेशन कॅन बी पुअर इज नॉट डिफाइंड क्लिअरली. सपोज worker and the and line and staff function organization because today's lecture we complete the two types of organization. One is the line organization, also taken the application for small industry extent, and what is the flowchart and what is the line of the organization. Then second one is the second type is the line and staff organizer. What is the step developed in a line and staff organization, what is the application they are used the large scale industry, middle scale industry for the line and staff organization. And also we discuss the advantage and disadvantage. What is the advantage of the line and staff organization? For example, perfect work divisions, no work overloading, improved product quality, like a system function, duty are clear to each person. This is the advantage of line and staff organization. And the disadvantage or main disadvantage of the line and staff organization is increase in cost of product because increase